ओम इंद्राय स्वाहा, ओम अग्नेय स्वाहा, ओम यमाय स्वाहा। पाहिलंस पट्ट राणी म्हणून सगळा मान गेला, आपण मात्र मागे बसून मम म्हणाय नाहीतर काय? आपण पण राणी आहोत ना, दासी नाही। असंच असत ग हे धाकटेपणाचं दुःख। हो का? तुमच्याहून जास्त मोठं दुःख तर माझं आहे ना, मी तुमच्याहून धाकटी नाही का? छळ छळ करते मी तुझा? नाही नाही नाही, तुम्ही छळत नाहीत मला। पण तसं बघायला गेलं तर थोरल्या राणी पण आपल्याला छळत नाहीत। हा काय ग, तू माझ्या बाजूने आहेस की राणींच्या? तुमच्या। मग आतापासून मी सांगते तेच ऐकायचं। दुसरं काय करते मी? काही नाही। बरं ऐक, आतापासून आपल्या दोघींनाही मिळून या राणीवरती फक्त लक्ष ठेवायचंय। हो एवढंच करायचंय ना, आता बघा। मूर्ख आहेस का तू? काय झालं तुझं काही कळत नाही। असो आता फक्त मी सांगते तेवढं आई, आणि तुझं हे डोकं आहे ना, त्याचा वापर फक्त आणि फक्त साज शृंगार करण्यापुरता ठेव। बर बर काय ऐकता, हा यज्ञ संपन्नच व्हायला नको, आणि जरी झाला तरी तिला त्याचं फळ मिळू नये, ह्यासाठी काहीतरी करावं लागेल। राजन, आपण यज्ञवेदीवर गंध अर्पण करा आणि आपण हळद कुंकू लावावे। आपण आज अग्नीची पूजा करतो आहोत। पूजेला भगवंत कधी एकटा येत नाही, आपल्या भार्या सोबत घेऊन येतो। अग्नी सुद्धा तसाच त्याच्या दोन पत्नींना घेऊन येतो, एक स्वाहा आणि दुसरी स्वधा।